डीजे अमोल अँड विजयदादा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओचा लाभ घ्या. Thank you.
माधव महाराज पंढरपूर, रावसाहेब काटे किसान महाराज श्रीपूर, धुमाळ कुलकर्णी श्रीपूर, किसन रंगनाथ कानगुडे, तात्यासाहेब प्रल्हाद पवार ब्रेंबळे, धामाजी नरसाळे, गणपत महादेव मुसके, अरुण भागवत चिटे, बाबूराव वाघ मोडनीम, सोमनाथ देवकर कुर्डवाडे, विनय इनामदार नेवरे या भक्तांनी महाराजांना पुष्प अर्पण करण्यासाठी स्टेजवरती यायचं, व्यासपीठावरती यायचं. ब्रज भाषा ब्रज विलास नावाचा ग्रंथ वाचा. लाला आयो,
80 साल के बाबा नृत्य करने लगे, जमुना जी का स्नान किया, कट पर पीतांबर धारण किया, पगड़ी हाथों में काजल, प्रभु देव को निमंत्रण दिया और बाबा ने 2 लाख रुपया प्रदान किया। सुखदेव भगवान कहते हैं, निर्धन का धन संतोष से शुद्ध होता है, धनी का धन दान से शुद्ध होता है और आत्मा की विशुद्धि आत्मा द्वारा के द्वारा से प्रकट होती है। धनी का धन दान से शुद्ध होता है, स्नान करने से शरीर की शुद्धि होती है, शरीर के शुद्धि के लिए स्नान अनिवार्य है, धन के दान करने से धन की शुद्धि होती है, धन के शुद्धि के लिए दान अनिवार्य है और ध्यान करने से मन की शुद्धि होती है, मन के शुद्धि के लिए भगवान का ध्यान अनिवार्य है। स्नान केल्यानं शरीराची शुद्धी, दान केल्यानं धनाची शुद्धी, आणि ध्यान केल्यानं मनाची शुद्धी। आमचे गुरुजी सांगतात बराबर, निर्धन का धन संतोष से शुद्ध होता है, धनी का धन दान से शुद्ध होता है। ज्याच्याकडे धनच नाही त्यांनी संतोष धारण करायचा आणि संतोष धारण केला की सगळी शुद्धी झाली, त्याच्याकडे धनाचा आगमन होते, धनाची वर्षा। संतोष नावाचा गुण फार श्रेष्ठ आहे, नाहीतर नाव संतोष आणि दिवसभर असंतोष। तुमचं तर कोणाचा संतोष नाही ना, नाव संतोष दिवसभर असंतुष्ट विचार लागणार इकडले काका, तुमचं तर नाही संतोष, मामा तुमचं तर नाही, तुमचं का चांगलं इकडे नाव न होणार वाग्या ते जरा कोणाच्या कडे वाग्याच्या कडे जात नाही, वाग्या तिकडे कोणी येतो तुम्ही तिकडे तेवढा मोठा पाणी सोडलं काय वागायच्या मग मुरळीच्या मग लागता, त्याचे पाय धरा समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, त्याचे माझी आरी वृत्ती राहो आणि नवग माईक पदार्थ, त्याचे माझे अर्थ नको देवा, एका पांडुरंगाशिवाय कोणाला शिवायचं लग्न। हीच थोर भक्ती आवडते देवा, पुढे काय संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी मायेचा संकल्प कुठं सुटतो, मायेचा संकल्प विठ्ठलाच्या दर्शनात सुटतो, मायेचा दर्शन संकल्प चंद्रभागेच्या स्नानात सुटतो, मायेचा संकल्प श्रीमद भागवत कथेच्या श्रवणात सुटतो, आणि मायेचा संकल्प साधूच्या संगती संगतीत सुटतो। माहित आहे संकल्पावी माया संसाराची, संसार सुटतो सोडा लागत नाही आपोआप सुटतो, झाड जपान पिकलेलं आहे परिपूर्ण झालेलं आहे ते आपोआप गळून पडते, त्याला तोडण्याचं काम नाही, तशी जीवाजवळची माया मायेचा संकल्प सुटून जात, संकल्प विकल्प रहित होतो, जीवाला संकल्प विकल्प रहित होण्याकरता कृष्ण नाम पावन पावन, कृष्ण नाम प्यारा प्यारा, जोना बोले कृष्णा कृष्णा, जगमेव हरा हरा, मन का मिटे अंधियारा, बोल कृष्णा कृष्णा कृष्णा। कृष्ण म्हणा की विठ्ठल म्हणा एकच आहे, काही वेगळे नाही, दोन्ही एकच देव धरा, एकच देवाची देवाला पूजा करा, एकच एकादशीचा उपवास करा, तुमच्या देवाला एवढे देवतेचं नावही ठेवतो लागणं काय द्या, मी काही कोणाचा विरोध नाही देवाचा, पण मी सांगतो सगळ्या देवताचं स्वरूप श्री विठ्ठल आहे, सकल देवाचं स्वरूप विठ्ठल आहे, विठ्ठल पूजला की कोणाला पूजा लागत, एकाला पूजलं कोणाला नाही, खरं सांग अंगात कोण कोणाचे होते, फेटे वाले बाबा आमच्या बाबाचे फार चांगले माणूस आहेत त्याच्या, हो ते लोक आहेत म्हणून ठीक आहे, म्हातारे तुतारे वैभव आहे तुझ्या गावाचं फेटे, फेट्यावाले टोपीवाले वैभव आहे, म्हातारे तुतारे माहित आहे ना, झाकण आहे झाकण खराय का, आधार स्तंभ आहेत ते चांगले आहेत त्याच्या, ते गेल्यावर मग पाक आहे पण ते जात नाहीत लवकर,
सध्या नाही म्हणत होतो काय झालं तब्येत चांगली आहे जेवण चांगलं आहे औषध आहे सगळ्या गोष्टी अनुकूल भाग्य आहे आजही म्हातारा फटपटी चालवते म्हातारी माग बसते मारा अंधारात गाडी चालवते चांगल्या चांगल्या दिसते दिवस लाल फेट्यावाले बाबा दुसरं आमचं कुठे लाल फेटा माग बसतो म्हातारा त्याची म्हातारी सोबत दोघे जण सोबत असतात हे म्हातारे दोघ गाडीवर फार चांगलं प्रेम आहे म्हातारे झाले पण बायको सोडली नाही नाना बाईला कधी सोडत नाही सोबत जेवायचं सोबत राहायचं सोबत तीर्थयात्रा सोबत कथा सगळं सोडत नाना तुमचं तसं जाणलं नाना नानी वेगळी सोडत त्यांना दोघांना एकमेकाशिवाय सोड म्हणतो माझ्याशिवाय तुझं नाही तुझ्याशिवाय माझं ते गाणं आहे ना कसं कसं चांगले लोक आहेत माझ्या अरे बाबा असं शिवसायचं नसतं तोंडाला हात लावायचं असतं मग काय जे नाही चालत तेच करत मी शंकापूर महाराज प्रकृती रक्षण सांभाळून राहिलं पाहिजे मला फार आवडते स्वच्छता सांभाळून राहणं कोणी कोकोलं शिवलं की आपण माता सांभाळत करत असतो संतू आम्हाला तुम्ही तंबाखू खाता बिड्या पिता जाऊ जाऊ चला बरं परीक्षित गोपीवने सुंदर सुंदर आभूषण धारण केले हसली तथा रंग लंगले कुंडल पहिले शिखाओ में पुष्प बरसती गोपिया नंद बाबा की और दौड़ पड़े गोपिया बोलने लगी बाबा बधाई हो बधाई मैया बधाई हो बधाई नंद जी के अंगना में बज रही आज बता सुखदेव भगवान की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय सब संतन की जय गंगा यमुना चंद्र भागा की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे Thank you.
सर्वदानेषु विद्यते भगवत कथा श्रवण तत्फल विद्यते गोमती गंगा जी से पवन के नाम योग भूमिशुक्ता क्षेत्र अत्रि पराशर कश्यप भृगु देवऋषि चमन शरद्वाज अंगरिका अनेक प्रकार के महात्मा एकत्रित करने 88,000 साधु समाजामध्ये शिव स्वरूप असलेले वितराग संपन्न असलेले श्री शुभदेवजी महाराज शापित झालेल्या परीक्षित महाराजांना मृत्यूच्या भयातून मुक्त करणारे भगवत कृपेला पात्र करणारे अशी पवित्र पुण्यसरणी मा भगवती कथा या कथेच्या विवेचनाला आरंभ केलेला आहे। परीक्षित महाराज शुभदेवांच्या सन्मुख झाले, सर्वांगाचे काम केले, कथेचं श्रवण करता करता श्री महाराजांचा जीव तादात्म्य अनुभव लागले। देहाभिमानेन ललिते प्रत्याताळने यत्र यत्र मनो याते, कथेच्या श्रवणाने देहाभिमान गळून जातो, सूक्ष्म अहंकार सुद्धा हृदयाच्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी चित्ताच्या ठिकाणी वृत्तीच्या ठिकाणी अंतःकरणाच्या ठिकाणी विचाराच्या ठिकाणी धारणेच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही। देहाभिमानाला घालवण्याकरता कथेचं श्रवण अनिवार्य आहे, देहाभिमानाला घालवण्याकरता भगवत नामाचं चिंतन अनिवार्य आहे, देहाभिमानाला घालवण्याकरता श्री महापुरुषांचा संग अनिवार्य आहे। जीवनात चार गोष्टी महत्वपूर्ण आहेत, एक भगवत दर्शन, नंबर दोन भगवत नाम, कारण कलेर नाम कलेर नाम कलेर नाम केवलम, कलियुगामध्ये केवळ भगवंताचं नाव श्रेष्ठ आहे। ज्याचं नाम सुमिरत एक वारा उतरही नर भव सिंधू अपारा, समजलंच नाही का कलियुगी उद्धार हरीच्या नामे, समजलं नाही का ज्ञानोपराय सांगता नाम संकीर्तन साधन पै सोपे जळती न पापे जलमांतरीचे नलगती सायास जावे मनांतरा सुखे उभरा नारायण। कलियुगामध्ये भगवत नाम श्रेष्ठ आहे, पहिले भगवत दर्शन, नंबर दोन भगवत नाम, नंबर तीन संतांची संगती आणि नंबर चार श्रीमद भागवत कथेचं श्रवण। ऐशी भागवत धर्म स्थिती आचारावी सहजगती जेने वाढेल भगवत भक्ती येथे माया बाधू न शके, मायेचं निरसन करण्याचं सामर्थ्य विकाराला समाप्त करण्याचं सामर्थ्य देहाभिमानाला समाप्त करण्याचं सामर्थ्य श्रीमद भागवत कथेच्या श्रवणात आहे। महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर श्रवणेची मिळेल ज्ञान, श्रवणेची आत्मसमाधान, ज्ञान और आत्मसमाधान कथा श्रवण से फलद्रुप होते हैं, फलद्रुप होते हैं। संसार का चिंतन मत करो, जितना जितना संसार का चिंतन करोगे जगत का चिंतन करोगे उतना उतना दुख पाओगे। संसार में जिनको सुख मिलता है परीक्षित आनंद नहीं, आनंद तो कथा की श्रवण में है। संसार में केवल जीव को सुख मिलता है, आनंद तो भागवत कथा की श्रवण में है। इसलिए श्री भागवत जी की कथा बारंबार सुनो, बारंबार सुनो, बारंबार सुनो। मम करण रसायन श्रीमद भागवती वार्ता पुराणा भी दुर्लभ, पुराणा भी दुर्लभ, सगळ्या पुराणात दुर्लभ, भागवत पुराण नाही, भागवत महापुराण। पुराणाला पाच अंग आहेत वेदांतकार सांगतात, उपपुराणाला तीन अंग आहे वेदांतकार सांगतात, आणि भागवत महापुराणाला 10 अंग आहे असं वेदांतकाराचं मत। भागवत महापुराणाचं पहिलं अंग कोणतं आहे? स्वर्ग विसर्ग स्थान वृद्धी पोषण मनोवंदन निरोधता आणि आश्रय। भागवत जीला दावो आश्रय, कलियुगात भगवत नामाचा आश्रय, भगवत दर्शनाचा आश्रय, भगवत कथेचा आश्रय,
संत संगतीचा आश्रय या चार गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पण आश्रय नावा संत भागवताला आहे, पुराणाला 5 अंग आहेत, उपपुराणाला 3 अंग आहे आणि भागवत महापुराणाला 10 अंग आहे. 10 अंगाने युक्त श्रीमद भागवत महापुराण होय नवरस सुधा लब्धीचा ठाव लावे. पुढची उरी काय ज्ञानेश्वर उघडा पडा अमृताचे जीव दे रांधावे. रांधणे म्हणजे काय? रांधणे म्हणजे पूर्वीच्या काळात बायका म्हणायच्या भाजी रांधायची, जेवायची हे करू नका, बरोबर आहे. किंवा विचारायचं आज काय रांधलं, आज वांग्याची भाजी रांधली, बरोबर आहे. रांधणे तिकडे रांधणे म्हणजे स्वयंपाकाला सुद्धा भाजी ना म्हातारे, बरोबर आहे. अमृताचे जीव दे रांधावे किंवा एक पाकशास्त्रात ते उत्तर ते पश्चिम महाराष्ट्रात करता येते जागरण केवळ त्याकरता भोपळा लागतो. तुमचा मोठा भोपळा पांढरा किंवा लंबा त्याचं केवळ होत असतं वड्यासारखं, वड्यासारखं ते आंध्रात असतं. आम्ही तिकडे कथेला जातो ना साऊथच्या भागात, तिकडे केवळ त्याला फार महत्व ना. तिकडे भजन केवढं आलू बोंड्यांचं भजे करून ठेवत अमृताचे केवते रांधावे. बोला भटका अमृताच केवत कसं रांधायचं? मग सिद्ध करून तुझं वेदांत अगदी वेदांत चार नाही तर मी वेदांत बोलून डोक्यावर डोके फायदा आहे का नाही माहित नाही काय खराब द्या. अमृताचे केवते रांधावे जेव्हा स्मरण होईल सोनोपंत मामासाहेब दांडेकरांची ज्ञानेश्वरी हातात घ्या आणि नंतर मला भेटायला केवत आणि अमृत या विषयावर आपण एक दिवस प्रवचन करू. आणखी 2 दिवस बाकी, 2 दिवस बाकी. चला म्हणून परीक्षित राजाला शुक्रदेवाने 5 कर्म सांगितले. 4 पहिलं कर्म सांगितलं नित्य कर्म. नित्य कर्म म्हणजे काय? जे कर्म दररोज करावं लागतं त्या कर्माला नित्य कर्म. उदाहरणार्थ स्नान संध्या रोज करावं लागते. ब्राह्मणाने 3 दिवस जर संध्या केली नाही तर पुन्हा त्याचे उपनय संस्कार करावे लागतात. नारद भक्ती सूत्र, महाभारत, तैतरीय उपनिषद, कठोपनिषद, केनोपनिषद, मुंडोपनिषद आणि श्रीमद भागवत पुराण या 7 ग्रंथात वर्णन आहे. शंकराच्या श्लोकाचे उत्तर ब्राह्मणाने याज्ञिकाने मुंज झाल्यानंतर 3 दिवस जर स्नान केलं नाही 3 दिवस त्याचे उपनय संस्कार पुन्हा करावे लागतात. मला बरोबर आहे का? आचमन तरी जास्त टप्पे खराब होते तर करतात ब्राह्मण तसं राहतात. तुम्ही महिनाभर हिवाळ्यात झाली संध्या संध्या माझा गेला आत्माराम हृदय प्रगटला. एक वार करी म्हणजे म्हटलं बाबा झाली का स्नान संध्या? आम्हाला कशाला संध्या? तुम्ही दिवसभर आम्हाला बरं करून मारा. आम्हाला बरं आमच्या संप्रदायात असं सांगितलं झाली संध्या संध्या माझा गेला आत्माराम हृदय प्रगटला. म्हटलं आत्मा म्हणजे काय? राम म्हणजे काय? सिद्ध करून गुरु 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 सप्तर आत्मा म्हणजे काय? राम म्हणजे काय? आत्मा शब्दाचा अर्थ काय? आत्माचा स्वभाव आपला शीतलता की आहे सततता जागृतता. आत्म्याच्या ठिकाणी 2 धर्म वेदांत सांगितले सतत आणि जागृत. सत म्हणजे काय? सत शब्दाचा अर्थ काय? जहा कभी अज्ञान प्रवेश नहीं करता उसको सत कहते हैं. जहा सत प्रकट हो गया वहां कभी अज्ञान प्रवेश नहीं करता. अज्ञान तिमिर नष्टम परम सुख पारता परम सुखापर्यंत नेते. चित्त परम सुख आनंदाचा विचार जर केला
अप्रगट अप्रगट वस्तूवर चिंतन मांडता येत नाही. मांडायचं झालं तर अजातवादात बोलावं लागतं. ब्रह्म आणि आनंद या दोन गोष्टीचं प्रवचन करायचं झालं तर अजातवादात झालं ते अजातवाद विसंगती प्रवचन. नित्य कर्म स्नान संध्या देवाची पूजा भक्ती शास्त्रामध्ये न्यायशास्त्रामध्ये असं वर्णन आलंय देवतांचं पूजन जर 3 दिवस केलं नाही तर त्या मूर्तीतलं देवत्व नष्ट होत होतं ना काका. म्हणून स्थापनेचे 2 प्रकार आहेत अचल आणि चल. अचल म्हणजे काय मंदिरातली मूर्ती प्राण प्रतिष्ठा अचल एकदा स्थापित केली की हालत नाही आणि आपल्या देवाऱ्यामध्ये देव चल चल. मग पूर्वीचे लोक गावाला गेलं तर ठाकूरजी झाशीजीमध्ये घेऊन जातात. आम्ही कुठेही गेलो तरी आमचे ठाकूरजी शालिग्रामजी बालकृष्णलालजी सोबत असतात नित्यनेम सोबत असतो. कारण जीवनात एकही दिवस नित्यनेम मोडता कामा नाही माहित आहे का मोडता कामा. म्हणून पूर्वीचे लोक देव सोबत न्यायचे. नेण्याकरता झापी जी असते लाकडाची त्याच्यात हवा जाण्याकरता जागा असते नाही तर डब्यात मिसाल शिरच्या देव दूध भरून मरे सांगणं कठीण आहे तुम्हाला. एक बाई आली पंढरपूरला कथेला महाराज गजानन बाबाच्या मंदिरात मुखर काढलं मावशी मी तसा हो म्हणे तुमची कथा मंदिर आता आमची कथा साहेब मंदिर एम डी साहेब सुद्धा कालच सांगितलं तर मामांनी साहेब येणार पण आले. आमचं तुम्हाला घरी यायचं लग्न दिलं साहेब भेटीला आई साहेब गेले तेव्हापासून तुम्हीच येता पण आमचं का तुम्हाला माहित आहे की एवढी मी जेव्हा विचारू नका आज फक्त 50 घरी फिरलो माझं तर बीपी सुरू झालं होतं उमर वेळा उमर पांग एक घर सोडलं असे रस्ते होते असं वाटतं विमानात नाही की बसलो पण या रस्त्यात पारा विचारू असतात आता चकोरी करून गोल 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 फिरते म्हटलं बाबा किती घर आहे तुम्हाला 2 घर आहे रस्ते वाट अशी आहे विचारू असतात. म्हटलं धुळीचा त्रास होतो मला इन्फेक्शन होते म्हटले हो या वाटेला ज्ञानोबा गेले या वाटेला तुकोबा गेले नामदेवराय गेले सावसोबा गेले सोकोबा गेले जनाबाई गेली पांडुरंगासारखा देव गेला त्यांच्या पादस्पर्शाने वाट पवित्र झाली त्याची धूळ जर गोपाल महाराज तुमच्या अंगावर आली ना काय बेल म्हटलं मृत्यू नुसता उद्धार म्हटलं गावात किती लोक येतात एकाच झालं होते होते ज्ञानवत उभारायची वाट आहे ज्याचे उडे रज रुळले ते करावी आंघोळला काय पाहिजे आंघोळ करायचं काम नाही तुमच्या भागात आलं की एमडी साहेब तुमचा परिसर जेवढा भाग्यवान आहे की या परिसरात ज्ञानोबा तुकोबासारखे संत भ्रमण करतात पांडुरंगासारख्या संतांचे पाय लागले पादस्पर्शाची मुली भूमी पावन झाली आम्ही तर रोज डोक्याला रज लावत असतो. आमचं भाग्य की आम्हाला इथं कथा करण्याचं सौभाग्य आमचं भाग्य की पांडुरंगाच्या समोर बसून कथा करण्याचं सौभाग्य आणखी काय पाहिजे काय पाहिजे आणि सद्गुरूंची कृपा आहे लक्षात ठेवा आणि तुमच्यासारख्या पावन भक्तांचं सान्निध्य तुमची सेवा करण्याचं माझ्यासारख्या पांभराला मोठं सौभाग्य लक्षात ठेवा. तुम्ही सगळे ज्ञानवंतोबाच्या वाटेवरच्या पांडुरंगाच्या क्षेत्रातल्या आहात मग त्यामुळं क्षेत्रातल्या दगडाला सुद्धा महत्व आहे क्षेत्रातल्या वृक्षाला सुद्धा महत्व आहे क्षेत्रातल्या कुत्र्याला सुद्धा महत्व आहे क्षेत्रातल्या गाढवाला सुद्धा महत्व आहे कारण पुरावा तुम्हाला आहे बोला पडतो वृक्ष करशी तुळशी जी आणि निशेष तुझे द्वारी वशे आयशे करी पुढे पुढे काय वृक्ष करशी तुळशी जी आणि निशेष तुझे द्वारी वशे आयशे करी कुत्रा जरी करशी त्या पंढरपूरच्या पंचमृषीला करतात वेळापूर असो काही काही उमर असो काही पंढरपूरच क्षेत्र माहित आहे तुझे द्वारी वशे आयशे करी तुम्ही भाग्यवान तुम्हाला इथूनच छोटे छोटे प्रणाम करतो. देवाची पूजा नित्य कर्म जप नित्य कर्म गीता ग्रंथाचं वाचन नित्य कर्म दुसरं कर्म नैमित्तिक कर्म प्रसंगानुसार जे कर्म करावं लागतं त्या कर्माला नैमित्त
नैतिक कर्म समजतात. उदाहरणार्थ आईच वडिलांच श्राद्ध नैमित्तिक कर्मात मोडते वर्ष सुखे. तिसरं कर्म काम्य कर्म फलाच्या हेतूनी आचरलेलं व्रत काम्य कर्म. उदाहरणार्थ पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ दशरथ बाबा. एक एक बार भूपति मन मानी एक बार भूपति मन मानी भई लाणी मोरे सुत लाना. पुढे आगे क्या है? तबही श्रृंगही वशिष्ठ बुलावा पुत्र काम शुभ यज्ञ करावा. पुत्र कामिष्ठ नावाचं यज्ञ कोणाच्या हाती दिला? श्रृंग ऋषीच्या. महाराज यज्ञाची पूर्ण आहुती साधू शिवाय होत नाही. कुठलंही संसाराचं कार्य असेल त्या साधू शिवाय होत नाही. संत आणि भगवान उदक या दोघांचा जेव्हा प्रवेश होतो तेव्हा आपल्या कुलाचा उद्धार होतो. कुलाचा आणि कुलाच्या उद्धाराकरता साधूचं आगमन घरी फार महत्वाचं आहे. साधूचं बरं भागवतकाराचं नाही साधूच. मी काही साधू विदू नाही. कारण संत जेव्हा घरात प्रवेश करतात तेव्हा आपल्या कुलाचं रक्षण होत आणि पूर्वज मुक्त होतात. असं काही काही नामदेवरांनी सुंदर वर्णन केलेलं सुंदर केलेलं. सत्यनारायण व्रत कथा काम्य कर्म मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार काम्य कर्म केला आणि गुरुवार इकडलं सर्व बंद झालं साहेब. फक्त एकादशी आठवड नगर होतं. सुरक्षा दिला नावाची राणीवरती म्हातारीचं रूप धारण केलं. काठी टेकवीत टेकवीत महाला समोर आली. संध्याकाळच्या समान लक्ष्मी व्रताचा वसा दिला. तर गुरुवारची कहाणी एक पाच गुरुवार जर केली तर भर धन धान्यांना समृद्धीनं भरून जातो. छापणारा झोपला का मग त्याने बंगले वाचले केळं वाटले लक्ष्मी घरात आले. केळीच्या बगीच्यावर येऊन भाव वाढला पाहिजे वाटवर आले. अरे सर केळाचे बगीचे वाढला लक्ष्मी येत नाही. मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवाराच्या किती कण मोठ्यावाचा लक्ष्मी येत नाही. लक्ष्मी लक्षणा वृत्ती जी आहे ज्यांचं लक्षण चांगलं आहे त्याच्यावर आई साहेब कृपा करतात. दारू प्यायला चालत नाही. मांसाहार करायचा नाही. परस्त्रीचं स्मरण करायचं नाही. जुगार खेळायचे नाही. पापमय कर्म करायचं नाही. व्यभिचार कर्माचा जेव्हा त्याग केला आणि लक्षण चांगलं झालं ते आईसाच कृपा करतात. कारण लक्ष्मी लक्षणा वृत्तीची आहे. शक्ती गौरी वृत्तीची आहे. गौरी शक्ती वृत्तीची आहे. शक्ती वृत्तीचं संचरण गौरीच्या ठिकाणी आणि लक्षणा वृत्तीचं संचरण मा लक्ष्मीच्या ठिकाणी. होत्या वाचू नका असं नाही. सत्यनारायण केवळ नाव ठेवलं सत्यनारायण का करायचं? गुरुवारची पोथी वाचू नका असं नाही. वाचा विष्णू सहस्रनाम वाचा. वाचता येत नसेल दर एकादशीला ब्राह्मण काकाला घरी बोलवायचं. त्यांच्या मुखातून विष्णू सहस्रनाम बोलून दक्षिणा द्यायचे नमस्कार करायचे. कुठं बिरड? कारण या गावात ब्राह्मणाची परंपरा फार मोठी आहे. मला काकांनी सांगितलं आणि बरोबर इथं पंच ब्राह्मण होते पहिले हा जोशी त्यांना देव म्हणायचे. काशीला त्यांना पदवी मिळाली होती. आहेत की वार फार गाव चांगलं महाराज. काशीतून कोणची पदवी मिळाली होती त्यांना? पंडित पंडित पदवी. काशीच पदवी भेटणे एवढं सोपं नाही. एवढं सोपं आहे. काशीतल्या ब्राह्मणाचा वेद मंत्राची लय अशी आहे की ऐकणारे घाबरून काय एवढं सोपं नाही. काय विश्व वेद विद्यालय काय मुलं आहेत काशी काय पंडित आई आहे काय कौरव विद्या आहे काय श्लोक बोलतात विचारतो. एक शब्द सुद्धा माझ्या पुढे होते. श्वासावर श्लोक बोलतात. श्वासावर वेद एवढा सोपा आहे का? सोपा आहे का? आम्हाला सुद्धा कदा पदवी मिळाली पण आम्ही घेऊन नेलो. पण मे महिन्यापर्यंत त्यांनी सांगितलं ते त्यामुळे आम्हाला काहीच नव्हतं. पण आप तो इतना बड़ा वेदांत बोलते हल्ले बोला हम कहा बोलते हैं. बोलने वाले तो हमारे गुरु जी है. हम तो निमित्त मात्र है.
करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा आप की कृपा से सब काम हो रहा है, सदगुरु की कृपा से सब काम हो रहा है, हम तो निमित्त मान रहे हैं। बराबर, सबसे श्रेष्ठ विश्व में वेद है, सबसे श्रेष्ठ विश्व में गीता है, सबसे श्रेष्ठ विश्व में भागवत है, ज्ञानेश्वरी और गाथा है, बस ऐसे लगा के उड़ते हैं शास्त्र संसार। सत्य नारायण काम्य कर्म, हम चौथ प्रायचित्य कर्म केलेल्या पापाला समाप्त करण्याकरता गोदावरी नदीच्या काठावर संकल्प। एक सांग, ब्रह्मचर्य आश्रमाला संकल्प लागू आहे, गृहस्थ आश्रमाला विशेष करून संकल्प लागू आहे, वानप्रस्थ आश्रमालाही संकल्प कधी कधी लागू आहे, पण संन्याशाला संकल्प लागू नाही। चतुर्थ अवस्थेत संकल्प त्या, वेदाला तीन कांड आहे, पहिलं कांड ब्रह्मचारी लोकांकरता वेदांचा, दुसरा कांड गृहस्थाश्रमी लोकांकरता, तिसरा कांड वानप्रस्थाश्रमी लोकांकरता, पण संन्याशाला वेदमंत्र लागू नाही, त्याला स्वतःचे पिंड हातात घ्यावे लागतात आणि आपल्या चरणावर विसर्जित करावे लागतात, स्वतःच पिंड करून नंतर मुंडन होते, नंतर त्याला भगवे कपडे दिले जातात आणि तो कुलाकडे शिल्लक राहत नाही, त्याला आई वडिलांचा सुद्धा काही कर्म करावं लागत नाही। चतुर्थ किम करिष्यति, त्याला संन्यास आश्रम असं म्हणतात। म्हणून पहिलं संचित कर्म, दुसरं प्रारब्ध कर्म आणि तिसरं क्रियमान कर्म। आता संचित कर्म म्हणजे काय, पटकन बोल। संचित कर्म, जीवाने मागील अनंत जन्मात जी पाप पुण्यात्मक कर्म केली असतात अशा कर्माच्या साठ्याला संचित कर्म असं म्हणतात। दुसरं कर्म प्रारब्ध कर्म, जन्मापासून मरेपर्यंत शरीरासोबत नित्य भोगण्याकरिता आलेले कर्म त्या कर्माला प्रारब्ध कर्म असं म्हणतात। काही की पाय काय करावं, येईल आमच्या घरचं फारच वाटत खराब आहे माता, काय करता, आमचं प्रारब्ध, पण प्रारब्ध खरं बोलते, पण प्रारब्ध म्हणजे काही अर्थ माहित नसत, काय करता, अशा सुनबाई मिळाल्या फार त्रास, विचारूच नका, फार विकृती सुनबाई स्वभावामध्ये, आमचं प्रारब्ध खरं बोलली माता, हे प्रारब्धच खराब, प्रारब्धाला बलवान करायचं। तिसरं कर्म क्रियमान कर्म, जन्मापासून मरेपर्यंत जीवाकडून ज्या अशुभ अशुभ क्रिया घडल्या त्या क्रियांच्या साठ्याला आता क्रियमान कर्म असं म्हणलं, पण तुकोबा सांगतात प्रारब्ध क्रियमान बदलतं, बदलण्याकरता दोन गोष्टी, साधू की संगती और भगवान का नाम भगवतपणा और कथा की संगती, कथा मंडपात येऊन बसा, प्रारब्ध कर्मही बदलते, क्रियमान कर्मही बदलते, संचित कर्मही बदलते, आध्यात्मिकता आधी भौतिकता आधी दैविकता, आध्यात्मिकता चतुर्थ तापापण जे मुक्त होतो, कलियुगात दोनच गोष्टी, भगवत दर्शन और भगवत नाम। एको श्री कृष्ण कृत प्रणामो दश अश्वमेघी भुवेन तुल्य, दश अश्वमेघी पुनरेति जन्म, कृष्ण प्रणामिन पुनर्भवतु, कृष्ण प्रणामिन पुनर्भवतु। आता वेदांताकडे जात नाही, जात गेलो तर म्हणतो करून की फिरून जाईल म्हणतो, एको श्री कृष्ण कृत प्रणाम, कृत कृत शब्दाचा अर्थ काय, कृतवानुभाष्यम, शंकराचार्य बोलतात, शंकराचार्याने कोणतं भाष्य केलं निर्माण, कृतवानुभाष्यम, किती वेळा नंबरचं कृतवानुभाष्यम, विवेक चुडामणी कारखान्यावर जी कथा, न्यायशास्त्र बोलतो तो कारखान्यावर 7 दिवस पटकन बोला, कोणाकोणाला माहित न्यायशास्त्र, सगळ्या कथेत वेगळं वेगळं चिंतन, पण तरी स्मरण लवकर होत नाही। कृतवान भाष्य पहिलं भाष्य, दुसरं विष्णू सहस्रनामावरील टीका, तिसरं भाष्य शांकरा भाष्य, चौथं विवेक चुडामणी, पाचवं पटकन बोला, पाचवं राहू द्या, शुकदेवजी महाराज वर्णन करतात चर्चा। कृतीचा भाग सांगण्याकरता स्वतःची कृती पाहिजे, ज्ञानाचा भाग
करता स्वानुभाव पाहिजे, स्वानुभावाशिवाय ज्ञान प्रगट होत नाही। पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कण करी तीर्थवत, केवढी मोठी कृती तुका भरायचं जीवनात विचारूच नका, विचारूच नका। साधना एक विधता असेल तर फल निष्पत्ती, साधना नाना विधता असेल तर पुण्य निष्पत्ती, आणि साधना प्रमादयुक्तता असेल तर पाप निष्पत्ती। साधना प्रमाद जर प्रगट झाला तर पाप, मग आवडलं जात नाही। एवढं ध्यानात ठेवा, तरी तर प्रत्येकाच्या मोबाईलला गोपाल महाराजची कथा आहे, प्रत्येकाच्या गाडीत गोपाल महाराजची कथा आहे, प्रत्येकाच्या घरात गोपाल महाराजची कथा आहे, प्रत्येकाच्या मनात गोपाल महाराजची कथा आहे। बायका शेतात पुरवता तर मोबाईल त्यांच्या जवळ असतो, कथा ऐकत असतात। एम डी सर, तुमचा परिसर काही एवढा सोपा नाही। मित्र म्हणतो मी जर एखाद्या दिवशी आजारी पडतो की एखादी बाई इथं बसून प्रवचन करू शकतो, टोपी वाला फेट्यावर इथं बसून प्रवचन करू शकते। ते म्हणतात महाराज सगळं तुम्ही बोलता सांगता येते, तुमचं भ्याव भ्याज वाटत का मला कशी जायच्या मोठे कमी चावतो कोणाला काही कोणाला भेटत नाही ना ना। बरोबर आहे, जय श्री कृष्ण करता आमचे सहस्र गुरु देता काय ब्राह्मणांची मांडी आली, सगळे ब्राह्मणच ब्राह्मण आणि श्री विद्वान चांगला। आमच्या दासगुरु महाराजांच्या वंश परंपरेतले सहस्र होते गजानन महाराजांचे चरित्र त्या दासगुरु महाराजांनी लिहिलं। दासगुरु महाराजांनी त्यांच्या कुलातलं त्यांच्या कुलात जन्माला होता, ब्राह्मणच आहेत श्री कृष्ण काका। आत्ताच कथा आमच्या श्री कृष्णला झाले किती तारखेला झाले ना, नोव्हेंबर फार साहेब तुम्ही आलेले श्री कृष्णला आले, तुम्हाला अगदी जवळ आहे श्री कृष्ण साहेब फार बिझी आहे तरी पण येतात महाराजांच्या भेटीसाठी वेळात वेळ काढ। फार मोठं कार्य आम्हाला यांचं काही सांगायचं कामच नाही, मला मी स्तुती करत नाही वस्तुस्थितीचं वर्ण, एवढं मोठं कार्य आहे त्या माणसाला कोण ओळखत नाही तुमच्या भागात सांगा। फार मोठी सेवा आहे, फार मोठं कार्य आहे आणि जगणं सुद्धा चांगलं आहे आणि दुसऱ्याला सुंदर जगू देतात, जगा आणि जगू देतात ती अनुभूती त्यांच्या जीवनात आहे। प्रत्येकाचा होता सांगण्याचं काम असते कारण तुम्ही फार चांगले। मी पहिल्या दिवशीच वर्णन केलेलं पुण्यमूर्तीचं, कोण्या कोण्या मूर्तीचं वर्णन केलं तर त्यातले तुम्ही लोक सांगण्याचं काम आहे। म्हणून वैराग्य ज्ञान आणि भक्ती, ज्ञानाचे भाग्य संपूर्ण विश्व परमात्मा भरलेलं आहे अशी अनुभूती प्राप्त होणे ज्ञानाचं भाग्य, भक्ती वैराग्याचे भाग्य। ब्रह्मलोकापासून इहलोकापर्यंत कुठल्याही प्रकारचा विषय न आवडणे वैराग्याचे भाग्य। भक्ती प्रेमाने देवाचे भजन करायचे, भगवत भजन करता करता देहाभिमान भुलून जायचा, कथेत बसलं असताना घरचं स्मरण करायचं नाही बिलकुल सगळं भुलून जायचं, सगळं भुलून जायचं। भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा। तुकोबाराय सांगतात तुकोबार बोला याच्या पुढचं काय काम माहित नाही का, एक काम करा रोज रात्री झोपताना दिवसभर घडलेले कर्म कृष्णार्पण ईश्वर अर्पण करा असुकान झोपा। हे पहिल्या दिवशी झोपतो प्रभात के समय भी मंगलाचरण करो, माध्यान्ह के समय मंगलाचरण करो और रात सोने से पहले मंगलाचरण करो। भगवान श्री कृष्ण और भगवान श्री कृष्ण का धाम भी मंगल है। दिवस निघाला की देवाचं नाव, झोपताना देवाचं नाव, आंघोळ झाली की देवाचं नाव, मंगल मंगल नाम विठोबाचे। क्षय्यामे सोया हुआ मनुष्य पाप अधिक करता है, पाप का स्मरण क्षय्यामे होता है, रात सोने से पहले भगवत नाम का चिंतन करो पाप छूट जाएगा। आमचे गुरुजी सांगायचे पापाचं स्मरण रात्री होते म्हणून साधनेचा आरंभ शास्त्राने रात्री सांगितला सब पाप छूट जाएगा। पाप बोलना भी पाप है, पाप सुनना भी पाप है, पाप करना भी पाप है, पाप का स्मरण चिंतन करना भी पाप है, पाप मत करो पाप छोड़ दो, पाप छोड़ना ही बड़ा
पुण्य है, तेस्तो पुण्य है, दुसरं कोणतं पुण्य आहे का? रात्रभर झालेलं दिवसभर केलेलं कृत्य भगवंताला अर्पण करायचं. भक्तांना अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी स्तता पंचकन्या स्मरे नित्यं सर्व दोष नाशन. झोपायचं शांताने, गाढ झोपला पाहिजे चांगलं लक्षणे बाबा. स्वप्नात क्लेशकारक दृश्य मानसिक त्रास होणं हा अन्न दोषाचा परिणाम आहे. अन्न दोषाचा परिणाम स्वप्नात प्रेत किंवा प्रेत यात्रा यात्रा दिसणं हा जन्म काळाचा दोष आहे. झोपेतून ओरडत उठणं, दात खाणं, विचित्र विचित्र आवाज करणं हा जन्म नक्षत्राचा दोष आहे. आश्लेषा नक्षत्रावर जन्माला आलेल्या लोकांच्या ठिकाणी वरील सर्व प्रकारचे दोष पाहायला मिळतात. आश्लेष नक्षत्र बरोबर आहे. काही काही लोक तर झोपेत दात खातात, तसे कुठं करतात. काही काही डोक्याला उसणी घेतात, रात्रभर झोपेत फिरतात, तर सकाळी पाहणं तर डोक्याची उशी माया खाली असते. केवढा फरक तुमच्याकडे बापो मोहित तुमचे तसंच होत. डोक्याची उशी पाय काही काही दिवसभर जे बोलले ते रात्री तसंच्या तसं बोलतात. जसंच्या तसं काही की उसरतात, काही की बाहेर झोपेत रडतात, नवरा होतो काय काय मी मारलं तर नाही तुला गोपाल मारायची का खाय का पासून तेवढी माझी आई मेली म्हणू दे. स्वप्नात आई मेली रडणार रडायला. स्वप्नीचे जे मृग जड ला जाईल लया कवणाचे माय बाप कवणाचे गणपत कस आहे. मृग जड व्रत जाईल मृग जड म्हणजे पटकन बोल. मृगजळ माहीत नाही चला. म्हणून या दोषाला जर समाप्त करायचं असेल तर एक काम करा, स्वप्न दिसतात झोपताना देवाचं नाव घ्या, रोज गीता वाचा. गीता एका पठन करणे से सब दोष नष्ट होते है. प्रारब्ध दैव संचित बदलवण्याची ताकद गीतेत आहे. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा. थोडा अधिकार गीताचीच आहे. भागवत आहे काही दोष राहणार नाही. पवित्र तुळशीची मांडळ्यात घाला, कुठलाच दोष शिल्लक राहणार नाही. बिलकुल कुठला मत परतरम कोण्या सातव्याचा श्लोक वाचा. अध्याय सातवा सातव्या नंबरचा श्लोक पटकन सांगा, मग मी चिंतन मांडतो. शंकराचार्याचा अगदी शंकराचार्याचं चिंतन. गीता अध्याय सातवा ओवी क्रमांक सात. आमचं वेळापूर गीता मंडळात नाही ना. मयी सर्वमिदं प्रोक्तं सूत्रे मणिगणा इव गीता सातवा अध्याय सात नंबरची ओळ घरे जाऊन वाचा. प्रारब्धाची गती नकळे विचित्र हाती आहे सूत्र विठोबाच्या किंवा एके देही भिन्न दारिय ल्याकडा नाचवी पुतळा सूत्रधारी या जगाचा सूत्रधारी परमात्मा. कोणाचं चांगलं करण्याची ताकद तुमच्या आमच्यात नाही, कोणाचं वाईट करण्याची ताकद तुमच्या आमच्यात नाही. कारण सूत्रधरी सूत्रधरी बाहुली नाचवितो सभेतिरी तो काय सूत्राची दोरी कळते तसे पार्था गीता. एक लक्षात ठेवा, भगवत दर्शन माणसाला तसं होत नाही. तुम्ही पिक्चर पाहा, पडदा समोर असतो, त्याच्यावर चित्रपट दिसत असतो, दाखवणारा ऑपरेटर आपल्या मागे बसतो, आपल्या मागे उंचावर बसलेला असतो, तिथून तो सोडत असतो. चित्र आपल्याला दिसत असत, चित्र पाहावं, पण एवढ्या दिवसात कधी ऑपरेटर कोणाला दिसला का? नाही. जगतात जे काही घडतंय सगळं त्याच्या इच्छेनं घडतंय. ऑपरेटर परमात्मा. ऑपरेटर कोण आहे? परमात्मा.
सूत्रधारी कौन है? परमात्मा। हम एक शब्द, एक वस्त्र धारण करो आठ कर्म करना अपराध है। श्लोक बोल तो चिंतन मांडत नहीं। यज्ञम दापम यज्ञम दानम जपो होमम स्वाध्याय पितृ तर्पणः नैव वस्त्र द्विजम कुर्यात् भोजनम तु सुरार्जनम। एक वस्त्र धारण करून भोजन पितृ तर्पण यज्ञ देव पूजा अनुष्ठान ह्या गोष्टी करता येत नाही। नवीन लोकांना सांगतो पूर्वजांचं श्राद्ध करायचं असेल तर नवीन साडी आणा लागते, ती घाला लागते, धुतलेले कपडे घालून सासूचं श्राद्धाचा स्वयंपाक करता येत नाही। तुमच्याकडे श्राद्धात काय काय करतात? पटकन बोला जेवण असते, पटकन काय करतात श्राद्धाला जेवायला? बोला ना, चपात पुरणाची पोळी पित्राला कोणी ग्रंथात अरे पित्राला पुरणपोळीचा नैवेद्य मान्य नाही मारा दोष भगवान पुरण की रोटी पित्राला स्वयंपाकात पुडी पुरी ते तुपातली भाजी तुपातली कढी तुपातली सगळं तुपातलं गाईच्या। आणि एक सांगतो पित्राचा स्वयंपाक एवढा करायचा की अगदी थोडा जास्त ना, पाच ब्राह्मण भोजन करतील एवढा, त्यात सहावा ब्राह्मण जेवणाने पाहिजे मारा नियम आहे विधान शास्त्राचं। पित्र तीन देव दोन, तुमच्याकडे किती पित्र जेवणात मेल्यावर किती घालतात तुम्ही? तेरवेला एकच, दहाव्याला तेरा असतात पित्र। तुम्ही महाराज पद्धत मोडून टाकलो त्यांच्या नाही तुमचा दोष नाही हे लोक मानत नाही सांगा डायरेक्ट। पाच ब्राह्मण तीन पित्र वडील आजोबा आणि पंजोबा, पंजोबाच्या नंतर श्राद्ध करता येत नाही। पंजोबा नंतर श्राद्ध करायचं असेल तर घराच्या आत श्राद्ध करणं अपराध आहे। काकबोली श्राद्धात पुरावा शंका शब्द श्लोक असे ते जर माता महाराज आमच्या गावाला कावळा पिंडाला शिवत असते खरी गोष्ट आहे शिवत नाही कारण कारण तृप्त आहे ते मुक्तात नाही मुक्त झालेले कोंबडे खोरखो मुक्त झाले दारू पिऊन मुक्त झाले। एक सांग नाही शिवत पिंडाला नाही शिवत एकदा भागवत आले शिवा तुमच्या पिंडाने कावळं नाही शिवत इथे येऊन बसा कथा ऐका मुक्त झाले पिंडदान सुद्धा शिल्लक नाही त्या व्यक्तीचा की काय सांगून मला काही गोष्टी बोलता येत नाही मला दोष लागतो कथा ऐकणारा मुक्त आहे त्याची उत्तर क्रिया नाही केली तरी पुढचं बोलत पूर्वजांच्या श्राद्धाकरता पुरी दोन भाज्या दोन चटण्या कढी उडदाचे वडे तांदळाची गाईच्या दुधात खीर तांदळाची खीर असते पित्राला तांदळाची खीर आणि भजे वरण आणि भात अद्रक आणि निंब पापड चालतात उडदाचा असतात नाही तर चालत नाही पहिले केलेले घरचे चालत नाही एवढं जेवायला पूर्वजांना पाहिजे तीन ब्राह्मण वडील आजोबा पंजोबा दोन देव देव कोणते कोणते महाराज जेव घालता तुम्ही ते पहिला देव कोणता जीव घालता पटकन बोल हा तीन ब्राह्मण पित्र जेवतात वडील आजोबा पंजोबा दोन देव देव कोणते जीव घालतात श्राद्ध करत असताना त्यांना बसायला आसन सुद्धा देता येत नाही मला पित्रांना दर्भखाली दर्भावर जेवण घालायला लागते जेवताना त्याच्या घरचे कपडे चालत नाही ब्राह्मण जर स्वतःच्या घरून कपडे घालून आला त्या कपड्यावर जर जेवला तर पूर्वज मुक्त होत नाही त्यांच्या करता एक धोतरा आणावं लागतं बकेटीत पाण्यात घालावं लागतं ते वाळू घालावं लागतं त्या नवीन वस्त्राला धुतवस्त्र करून
ब्राह्मणाला वस्त्र नेसायला द्यावं लागतं. आपल्या घरचं वस्त्र नेसून दावा भांडा झाकून अंगात अंगरखर नसावं, टोपी नसावी, त्याला जीव घालायचा. घरून येताना गायत्री करून यायची, भोजन केल्यावर 3 दिवस गायत्री करायची, पूर्वज मुक्त झाले. त्यांना येता सांग दक्षिणा प्रणाम प्रदक्षिणा उलटी श्राद्ध विनय तुम्ही बसता पुण्यतिथ्या करत तर्पण करा पिंड पाडा श्राद्ध करा पूर्वज मुक्त होते मुक्त होते. मला एकाने सांगितलं विषय घेऊन घेतला चल आपलं वचन थोडं एक वस्त्र करून सगळे कार्य करू नये. शास्त्रकारांचं मत आहे शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजांना शुकदेवाने परीक्षित राजा महाराजांना दशमस्कंद पूर्वार्ध समजावून सांगितलं. आज कृष्ण जन्म लक्षातच घेणार माझं आहेच तसं एक श्लोक घेतला कुणीकडे जात नाही चला कृष्ण जन्माकडे चालत. यदुवंशामध्ये सुरशेष महाराज आणि श्री महाराजांचा विवाह मथुराजीमध्ये संपन्न झाला. मथुरा काय पुरी आहे किती पुरे आहे पहिली पुरी कोणची आहे पहिली पुरी अयोध्या पुरी मथुरापुरी द्वारिकापुरी अयोध्या मथुरा माया काशिकांची पुरंदिका अयोध्या अयोध्या मथुरा काशी कांची अवंतिका द्वारावतीश्चैव सप्तेता मोक्षदायका द्वारावती अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावतीश्चैव सप्तेता मोक्षदायका मोक्ष अयोध्येत गेलो तर मोक्ष मथुराजीमध्ये गेलो तर मोक्ष उत्तर किया अवंतिका गुरुदेवाची नगरी उज्जैन उज्जैनला अवंतिका म्हटलं. आणि एक सांगू सबसे श्रेष्ठ असो बाबा विश्वनाथ की नगरी है काशी वही मजा ती मरील कधीच म्हणणार मी सांगितलंय म्हणजे महाराजी काशीला आता म्हणलं काशीच्या पंडितांना सांगितलं म्हटलं मुझे जब जाना है तर मग 12 वर्षी मी आऊंगा वहां कथा करूंगा 7 दिन कथा करणे के बाद वही मरूंगा बराबर तिथं मेलं तर मोक्ष काशीत शरीर सुटलं तर मोक्ष काय काशीचं वर्णन करता विचारलं का आनंद आहे महाराज काशी आमच्या वृंदावनात आनंद आहे पंढरपुरात आनंद आहे. आता श्री महाराजांचा विवाह संपन्न झाला देवकी सोबत कंस महाराजांची काकाची मुलगी देवकी वसुदेवाला समर्पित केली. बंदीशाळेमध्ये राहता प्रत्येक जीव बंधना जन्माला आला. नऊ दरवाजे असते तयाला गुप्त दसवे द्वार जीवात्मा त्या शरीरात जन्माला बंदीशाळे शरीर ही मानवी जीवनाची व्यथा आहे व्यथा नाही मी कथा सांगत नाही व्यथा सांगतो. आता 6 मुलं झाले कंसही मारलं नाही तुम्हाला माहित आहे नारदांनी सांगितलं कंसा त्या 6ना मारल्याशिवाय भगवत दर्शन असंभव. कंसानी पहिला मुलगा मारला त्याचं नाव काय पहिल्या मुलाचं नाव कीर्तिमान कीर्तिमान नंबर 2 सुबेल भद्रशेष बुद्ध्यो संवर्धन भद्र असे मुलं मारून टाकले. कंस महाराजांनी भद्रला मारलं नंबर 2 संवर्धनाला मारलं नंबर 3 मृज्जूला मारलं नंबर 4 भद्रशेषला मारलं नंबर 5 सुबेलला मारलं आणि नंबर 6 कीर्तिमान नावाच्या मुलाला मारून टाकलं. हे 6 मुलं झाले देवकीला 7वा गर्भपात झाला. 8व्यांदा भगवान प्रगट झाले पण भगवान गर्भात जन्माला आले नाही राम जन्माला आले नाही कृष्ण जन्माला आले नाही विठ्ठलनाथ भगवान जन्माला आले नाही भगवान शिवजी जन्माला आले नाही प्रगट झाले. यदा यदा धर्मस्य ग्लानी भवति भारत भगवान प्रगट झाले जन्माला आले. अवतार 24 आहे अंश अवतार आवेश अवतार पूर्ण अवतार परिपूर्ण अवतार तेजोमय अवतार. तेजोमय अवतार दत्त प्रभूचा आहे ब्रह्मदेवाच्या शरीरातून तेज निघालं त्या तेजापासून चंद्रमा प्रगट झाली भगवान शिवजींच्या अंगातून तेज निघालं त्या तेजातून
दुर्वासा ऋषी चंद्रमा प्रकट झाली आणि विष्णूच्या शरीरातून तेज निघालं त्या तेजापासून दत्तात्रय भगवान प्रकट झाले. दत्त प्रभूचा अवतार तेजोमय आहे, रामाचा अवतार पूर्ण आहे, भगवान श्री कृष्णाचा अवतार परिपूर्ण आहे. राम आणि कृष्ण दोघे परिपूर्ण आहे. रामनवमीला रामरायाचं आगमन झालं, जन्माष्टमीला भगवान श्री कृष्णाचं आगमन झालं आणि हरी तो एक आनंद विठेवर उभा. देव आले तो दिवस महत्वाचा, चंद्र गेले तो दिवस महत्वाचा, भगवान गेले तो दिवस महत्वाचा नाही, साधू आले तो दिवस महत्वाचा नाही. साधूची जयंती नाही, साधूची पुण्यतिथी. देवाची पुण्यतिथी नाही, जयंती रामनवमी जन्मदिवसाला स्वागत, जन्माष्टमी जन्मदिवसाला स्वागत. निजधामाला गेले त्या दिवशी कोण भंडारा केला होता का? पंगत केली का? भगवंताचं निजधाम नाही मान्य. आगमन महत्वाचं आहे, धर्मरक्षणाकरता भगवान आले. समाजाचं हित साधून साधू गेले, देवाचं येणं महत्वाचं, साधून जाणं महत्वाचं. ह्या दोन गोष्टी महत्वपूर्ण आहे शास्त्रामध्ये. आता भगवान प्रगट झाले, नंतर एक कंसाचा उद्धार झाला, एक कन्या रत्न जन्माला आला, तिचं नाव सुभद्रा. सुभद्रा कोण आहे? परीक्षित येतो तेरी दादी है. परीक्षित राजाचे नेत्र अश्रूंनी भरले. भगवान त्या भगवंताने आमच्या कुलावर केवढी कृपा केली, अंगुष्ठा मात्र रूप धारण करून उत्तरेच्या गर्भात माझं रक्षण केलं माझ्या आईच्या गर्भात. आणि माझ्या आजीला पुन्हा जन्माला आणलं स्वतःची बहीण म्हणून. सुभद्रा, सुभद्राचे बलदेवजी आणि जगन्नाथजी कुठं आहेत? जगन्नाथ मध्ये सांगा बरं. परीक्षित राजाच्या आजीचं नाव आहे दादा. नानी नाही ती दादी, ती दादी आणि पप्पा की मम्मी, नानी आणि मम्मी की मम्मी, बरोबर. ननियार, ननियार आणि नानी का परिवार, मम्मी के मम्मी का परिवार, मामा मामी आजोबा आजी ननिया दादी आजी. परीक्षित राजाच्या आजीचं नाव ना पटकन पटकन बोला. अभिमन्यूच्या आईचं नाव काय? अभिमन्यू कोणाचा मुलगा? अभिमन्यू कोणाचा मुलगा होता? बरं बोला ना. कोणाचा? अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू. अभिमन्यू कोणाचा सांग? आजी आली का? तरी म्हटलं म्हातारी सापडली नाही, कुठं गेली, कुठं नाही, कुठं गेली, कुठं गेली. 5 दिवस झाले म्हातारी तुला बघत होतो, कुठं गेली? लग्न, लग्न एवढं महत्वाचं होतं का म्हातारी? आजी माझी देवटी पोरी. देहा करत नाही अम्मा, आज का नाही कुठली पैसा लागला, आज बिहा आहे, विवाह केली आहे, कल बिहा आहे, कल तो ऐसा आला आहे अम्मा. अच्छे साडी पहिनली, सोने की नथनी पहिनली, शिखाओ में पुष्प रूप रूप कर बड़े बड़े पुष्प लगा के आना, बराबर मेकअप कर कर आना है अम्मा जी आज आगे. हमारे ब्रज में जब ब्याहला उत्सव होता है ना, तो ब्रज की बूढ़ी बूढ़ी भी श्रृंगार करके जाते हैं, बड़े बड़े कुंडल पहनते पहनते हैं ब्रज की नारी. मेहंदी लगाती है, लाली लगाती है, और क्या क्या लगाती है इतना मुझे मालूम नहीं, सब लगाती है. 16 श्रृंगार करके आती है ब्रज में. आओ सखी मंगल गाओ, मंगल गीत गाती है. आज नहीं गाना है, समय है. भगवान ने प्रकट नहीं पर मंगल गीत कहां से गाओ? चलो भगवान प्रगट झाले. राम आणि कृष्ण दोन अवतार महत्वाचे. राम कृष्ण नामी हे दोन्ही साजरे हृदय मंदिरे स्मरागारे, आपुले आपण बरा सोडवण संसारी बंधन तोडावे. राम कृष्ण राम अवतार सूर्यवंशने वाटा, कृष्ण अवतार चंद्रवंशने वाटा. सूर्यदेव बुद्धि के अधिपती दैवत है, चंद्रमा मन के अधिपती दैवत है, इंद्रदेव हात के अधिपती दैवत है, और भगवान श्री विष्णु पाव के अधिपती दैवत है. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एक.
आपण जर दुसऱ्याच्या पाया लागलं तर नमस्कार भगवान श्री विष्णूंना पोहोचतो. पायाचा स्वामी विष्णू आहे, हाताचा स्वामी इंद्रदेव आहे, मनाचा स्वामी चंद्रमा आहे, बुद्धीचा स्वामी सूर्यदेव आहे. चंद्रमा मनसो देवा, कोणत्या वेदात काय माता चंद्रमा मनसो देवा कधी म्हणा लागतं ते मंत्र वेदातले तुमची पूजा फार आवडते बरं, नाही मी कोणाशी बोलत असतो, सगळी माझं काम करत असतो, मला काही वेळ नसतो माहित आहे. आणि वृंदावनात आमचे शेजारी सगळे पंडित असतात, मला वेदशाळा मोठी वेधशाळा आणि वेधशाळेच्या बगल मध्येच आणली शेजारी, त्यामुळे आम्हाला फार आम्ही दिवसभर वेळ नसतो, तिथं असलं आमचे परिक्रमा दर्शन झालं आम्ही अगदी वेधशाळेच्या ते म्हणतात महाराज ते माईक थोडा बोललो ना आम्ही बहुत अच्छा लागतं. हम बोलते अरे बोलणे के लिए तो ब्रह्म व्यक्ता ब्राह्मण चाहिए, हम तो ब्राह्मण नाही आहे, हम झूठ कभी बोलते, आम्ही बोलत नाही समज महाराज मला सगळे तिथं ब्राह्मण तू देव महाराज ब्रह्म जाण्याचं ब्राह्मण जो ब्रह्म जानता है वही तो ब्राह्मण है. हमने बोला ये तो सब ठीक है लेकिन हमें तो थोड़ा संकोच लगता है, बराबर है, हमें थोड़ा संकोच लगता है. फार प्रेम है महाराज आमच्या अस्वस्थ बुद्धीचं दैव सूर्य नारायण आहे, बुद्धी बिघडली का रामाकडे जा, मनाचं दैव चंद्रमा आहे, मन बिघडलं का कृष्णाकडे जा, मनाचा डॉक्टर कृष्ण आहे आणि बुद्धीचा डॉक्टर राम आहे. बुद्धी जर बिघडली राम 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 राम, आणि मन बिघडलं हरे कृष्णा 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 हरे हरे, बरोबर. राम धर्म प्रधान अवतार आहे, कृष्ण कर्म प्रधान अवतार आहे, धर्म भी शाश्वत आहे, कर्म भी शाश्वत आहे, नितिस्तम प्रते धर्म, धर्म मी शाश्वत करू. वेद काय बोलले रामाबद्दल बोला बघा, जुनं बोला वेद काय बोलले राम विग्रहवाणु धर्म हा, कोण्या वेदांचा मंत्र आहे. वेद भगवान श्री कृष्णाबद्दल काय बोलले भगवान श्री कृष्ण पूर्णश्य, वेद बोलले भगवान श्री कृष्ण पूर्णश्य, त्या जगाच्या पाठीवर भगवान श्री कृष्ण पूर्ण आहे, पूर्ण आहे, भक्ती भी शाश्वत आहे, धर्म भी शाश्वत आहे, एक पूर्ण पुरुषोत्तम आहे, पण दुसरा पुष्टी पुरुषोत्तम आहे, पुष्टी पुरुषोत्तम, पुष्टी शब्दाचा अर्थ काय, पुष्ट 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 म्हणजे काय, पुष्ट आणि पुष्टी एकच आहे, पुष्ट म्हणजे काय, पुष्ट हा विष्णू सहस्रनामात आलेलं पुष्ट, हा श्री सुक्तात आलंय, रुद्रात आलेलं आहे पुष्ट, रुद्र बोला तेव्हा तुमच्या लक्षात येईल, नमक मध्ये आलेलं आहे नमक, रुद्र नमक बोलून दाखवलं, रुद्र बोलले तर पूर्ण बोलून दाखवलं, थोडी लिंग जर सुटली तर दोष लागते बाबा विश्वनाथाचा दोष लागतो चुकीचं बोलून, रुद्र काका रुद्र बोलता ना रुद्री फार श्रेष्ठ आहे, नमक आणि चमक दोन्ही, अहो या परिसरात तुमच्या रुद्र बोलणाऱ्या बाहेर सोपा आहे का आमच्या वृंदावनात, काशीत 10-10 वर्षाचे 8-8 वर्षाचे मुलं वाटणी चालता चालता रुद्र बोलतात, आमच्या वृंदावनातल्या बायका वाटणी चालता चालता भागवतीचे श्लोक बोलतात, वृंदावनातल्या बाया करता गोपी गीत बोलता, जयति तेदिकम जन्मना व्रजहा श्रयत इंदिरा शश्व सत्र ही, थोडं सोपं आहे नाही भाग्याचं या गोष्टी करता भाग्य लागतं महाराज. चला रामाचा जन्म राजवाड्यात भगवान श्रीकृष्णाचा तुरुंगात, राम शरवण नदीच्या किनाऱ्यावर भगवान श्रीकृष्ण जमुनाजीच्या किनाऱ्यावर, राम कौशल्या मातेच्या सदनामध्ये भगवान श्रीकृष्ण देवकीच्या समोर राम दुपारी 12 वाजता भगवान श्रीकृष्ण रात्री 12 वाजता, किती विसंगती, राम नवमीला कृष्णाष्टमीला
शास्त्र सांग भगवान श्री कृष्ण से आठ आठ अंकाला महत्व तुम्हाला माहित आहे भगवंताचे आठ भक्त राण्या पहिली रुक्मिणी दुसरी सत्यभामा तिसरी जामवंती चौथी कालिंदा पाचवी मित्रविंदा सहावी लक्षत्या सातवी लक्ष्मणा आठवी भद्रा आठ आठ अंकाला महत्व तुम्हाला माहित आहे थोडं वेळ अंतर चला आता डोकं जाग्यावर ठेवा मला सांगितलं थोडं वैदिक चिंतन करा कृष्ण आता वैदिक चिंतन फक्त डोकं जाग्यावर ठेवा आता भगवान श्री कृष्णाला वेदाने काय म्हटलं भगवान श्री कृष्ण पूर्णश पूर्ण आहे मग ब्रह्म भगवान श्री कृष्ण पूर्णश म्हणजे भगवान ब्रह्म आहे ब्रह्म डोळ्याने दिसत का ब्रह्म दिसत कोणाला नाही ब्रह्म म्हणजे काय ज्या वस्तूला नाम नाही रूप नाही जाती नाही भेद नाही विधी नाही क्रिया नाही उपाधी नाही किंवा जी वस्तू जगात जन्माला आली नाही तिला ब्रह्म निर्माण झालेल्या वस्तूला भौतिक आकार भगवान तर ब्रह्म तर निर्माण झाला नाही व्यापक आहे कृष्ण व्यापक आहे पण व्यापक असणारा कृष्ण तत्व ब्रह्म एकदिशीय आम्हाला बघूळात दिसत नंबर एक नंबर दोन कृष्ण ब्रह्म व्यापक आहे दृश्य जणू नाही कृष्ण डोळ्याने दिसला दोन नंबर तीन ब्रह्म राग द्वेष युक्त नाही भगवान श्री कृष्णाच्या ठिकाणी राग द्वेष पाहायला भेटला सुदर्शन चक्र काढलं शिशुपालाचं धड उडवलं याला ब्रह्म कसं म्हणतात एवढा मोठा घोटाळा आहे मला सोपं नाही भगवान श्री कृष्णाला तुम्ही दृश्य जोड म्हणता चूक आहे भगवान श्री कृष्णाला तुम्ही एकदेशीय वास म्हणता चूक आहे भगवान श्री कृष्णाला तुम्ही रागद्वेषयुक्त म्हणता चूक आहे आता चुकीचे प्रश्न पाहायचे आहे जेव्हा यशोदा मातेनी भगवंताला सांगून भगवान ऐकत नाही अनेक प्रकारच्या कोड्या करतात तेव्हा बांधण्याचा प्रयत्न केला नवलक्ष गाईची दोरखंड आणली चार मोठ दोरी कमी राधा राणीला बोलवलं सगळ्या गाईची दोर आणली गोकुळातल्या पण चार मोठ दोर कमी पडले देव बांधल्या गेला नाही एका ठिकाणी सांगते देवाला उकळ भुसळाला बांधलं आणि वेदात महाराज श्लोक असे आलेले मंत्र भागवतजीमध्ये श्लोक असे आले भगवंताला यशोदा बांधायला गेली पण देव बांधल्या गेला नाही चार दोट दोरी कमी पडली ब्रह्म व्यापक ब्रह्म कुठे बांधला जाणार चार दोट दोर कमी पडले कृष्ण कृष्ण एकदेशीय वास आहे का एक देशीय वास असता तर बांधला गेला असता दृश्य जणू असला तर बांधला गेला असता कोणाकोणाला दिसला मीराबाईला दिसला मीराबाई रोज सहा शेर भजन करायच्या जो रोज सहा शेर भजन करतो त्याला भगवत दर्शन संभव आहे अन्यथा संभव नाही रोज सोळा माळा जप करा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम जप केला तर भगवंताचे पार्श्वद नेण्याकरता येतात 48 माळा जप केला तर प्रत्यक्ष भगवान भक्ताला नेण्याकरता येतात शास्त्र म्हणून सगळ्यांना दिसला नाही त्याला पाहण्याकरता भक्तीचे श्रम लागतात भक्तीचे श्रम तो तसा दिसत नाही एक वेळचा प्रसंग आहे जुनं बोलतो म्हणजे लक्षात येईल नारदाला शंका आली या भावाला 16,108 बायका आहेत आणि शेवटीला कधी भेटत देवा भगवान नारदा तुम्ही ब्रह्मचारी कशाला संसारी लोकांचं उगीच चिंतन करतात म्हटलं उद्या द्वारकेला या आता नारद द्वारकेत गेले नारदा वाटलं बाबा रुक्मिणीच्या भवनात असे गेल्या गेल्या आईच्या बादामाचा हलवा हलवा घालत होत्या सत्यभामीच्या भवनात गेले सत्यभामा गाजराचा हलवा हलवा घालत होती लक्ष्मणीच्या भवनात गेले सोन्याच्या ग्लासमध्ये केशरी दूध पाजत होती आणि त्याच्यानंतर देवर्षी नारद जाबवंतीच्या भवनात गेले पंखा करत होती मित्रविंदेच्या भवनात गेले पाय चपत होती 16,108 राण्याच्या भवनात गेले प्रत्येक ठिकाणी भगवान आपल्या राणीसोबत वार्तालाप करतात आणि राणी भगवंताची सेवा करते साष्टांग दंडवत नारदाने घातला आणि नारद म्हणतो भगवान श्री कृष्ण पूर्णश या जगाच्या पाठीवर ते कृष्ण परिपूर्ण आहे पुरेपूर शंका नारद शरण
मात्र नारदांचं लक्ष आलं. पण वेदांतकरांचं मत आहे भगवंताचं स्वरूप व्यक्त करण्याकरता जे नाम आलंय त्याला स्वरूप नाम म्हटलंय. भगवंताचं एखादं गुण सांगण्याकरता जे नाम आलंय त्याला गुणनाम म्हटलेलं आहे. आणि भगवंताची एखादी क्रिया सांगण्याकरता जे नाम आलंय त्याला क्रियनाम म्हटलेलं आहे. क्रियनाम पण वेदांतातलं चिंतन आहे, पोतीतलं नाही. क्रियनाम, गुणनाम आणि स्वरूप नाम समजलं नाही का? सत्यम ज्ञानम अनंतम परमात्मा सत्य स्वरूप आहे, परमात्मा ज्ञान स्वरूप आहे, परमात्मा अनंत स्वरूप आहे. आता अनंत स्वरूपाचं वर्णन केलं तर जगद्गुरु महाराजांचा आनंद रूपे अनंत वेशे देखील व्याजाशी बा परमादेव गुण मांडली कशी देखिला देखिला बाई व्या देवाचा देव फिटेला संदेह निवाले तुझे पण. पुढे काकड्याच्या गौरवाचं काकडे तुमच्या लक्षात येत व्यवहारात उतरव, चिंता करू नका. अगदी सोपं सोपं ज्ञानवादोबाच्या भाषेपर्यंत आता इथपर्यंत ठीक आहे. आता भगवान श्री कृष्ण पूर्ण आहे, भगवान आठ गुणांनी युक्त आहे. परमात्म्याचा पहिला गुण कोणता? वेदांत सांगते पहिला गुण आहे अपहदम पापम. संस्कृत समजत नाही महाराज. अपहदम पापम, अपहदम पापम शब्दाचा अर्थ काय? पटक हातचं पुरवठा फार महत्वाचं आहे, फक्त डोकं लावून ऐका. अपहरम पाप देवाला पापला करत आहे. सुदर्शन चक्र काढलं, शिशुपालाचं मान उडवली, पाप लागला का? अपहरम पाप. दुसरा गुण विजरो, विजरो शब्दाचा अर्थ काय? विजर, विजरो म्हणजे भगवान श्री कृष्ण 125 वर्ष भूतलावर राहिले पण म्हातारे झाले नाही. राम म्हातारे झाले नाही, विठ्ठलनाथ म्हातारे झाले नाही, शिवजी म्हातारे झाले नाही. कारण विनश्यती नावाचा गुण भगवंताच्या ठिकाणी नाही, अपक्षीयते नावाचा गुण भगवंताच्या ठिकाणी नाही. त्याच्यानंतर तिसरा गुण बोला ना काय पर्वाचं प्रवचन तुम्ही काही लक्षात नाही येत. चालतं चालतं. विजरो कृष्ण कधी म्हातारा होत नाही. विषको, विषको, विषको शब्दाचा अर्थ काय? भगवंताला शोक होत नाही. एवढी मोठी सोन्याची द्वारका जन्मय झाली, एवढे मोठे मुलं संपले, यदुवंशाचा नाश झाला पण भगवंताच्या नेत्रात अश्रू सुद्धा आले नाही. विषको देवाला कधी शोक होत नाही. विमृत्यू देवाला जन्म नाही. जन्माला आले का भगवान? विमृत्यू जन्माला आले नाही. विदित धसो, विदित धसो शब्दाचा अर्थ काय? विदित धसो. तुम्ही सांगा सांगा की वेदांत महाराज तुम्ही झोपले काय? विदित धसो तुमच्या जवळ होऊ नये. विदित धसो देवाजवळ नाही. तुम्हाला लय खाले पाहिजे. देवाला भूक लागत नाही, माहित आहे. विदित धसो देवाला भूक लागत नाही. भगवान भूके नाही होते ऐसा तो उपनिषदचा सिद्धांत आहे. भगवान पूर्ण आहे, पूर्ण पूर्णविदम, पूर्णविदम. आपण पूर्णविदम आहोत का? तुम्ही तर आता एवढे एवढे पोहे खाता, एवढा शिरा, किलोभर भजे, 11 आणि वाजले स्वयंपाक झाला का? बरोबर. म्हणून देवाकडे विदित धसो नावाचा गुण आहे. देवाला भूक लागत नाही. अभिप्यासम, अभिप्यासम शब्दाचा अर्थ काय? अरे एवढं संस्कृत परफेक्ट करून दिलं तुमचं तरी भुलले तुम्ही काय फायदा? तुम्ही भीता तशा गोष्टी करता. काहीच घ्यायचं काम नाही, काहीच घ्यायचं काम. अभिप्यासम, अभिप्यासम तहान लागत नाही. बरोबर. त्याच्यानंतर पूर्ण काम भगवान श्री कृष्ण काम रहित आहे. जागे सहित मोर मुकुट सोही पती मेरो, मोर काम रहित आहे. म्हणून देवाने मोराचं मुकुट डोक्यावर लावलं फक्त आमच्या देवाला कृष्णा. लक्ष देऊन आहे ना, हमारे ठाकूर ऐसे है, हमारे ठाकूर के मस्तक पर मोर मुकुट विभूषित है. और क्यों विभूषित है? वो तो काम रहित है, वासना रहित है. आमच्या देवाला कामानं स्पर्श स्पर्श दुसऱ्या घराने शरण गेला देवाला काम, माहित आहे. आणि शेवट सत्य संकल्प
भक्तांनी संकल्प केला, भगवानच्या संकल्पाची पूर्तता करतात. तुकोबारायच्या भाषेत सांगायचं झालं, सत्य संकल्पाचा दाता नारायण. माग पांडुरंगाला काय पाहिजे देते, माझा रुक्मिणी आई साहेबाला काय पाहिजे देते, देण्याकरता ते येऊन बसले. दोघांचे दोन डिपार्टमेंट आहे, नाही ते केले ते वेळी भोग सुखाचे सोळे. आई साहेबांचं डिपार्टमेंट वेगळं आणि पांडुरंगाचं डिपार्टमेंट वेगळं. पांडुरंग परमात्मा प्रेम देतो, आई साहेब भोग सुख देतात. Divine, divine, divine.
विद्यार्थ्यांना विनंती आहे, आजूबाजूला काही कार्यकर्ते दिसतात, कृपया बसून घ्यायचं. महिला मंडळाला विनंती आहे, आपण आणलेला प्रसाद बाहेर गेटच्या जवळच जमा करायचा, समोर कोणीही आणायचं नाही. गेटच्या बाजूला आणि महिला मंडळाच्या बाजूला प्रसाद घेण्याची व्यवस्था आपण केलेली आहे, त्या ठिकाणीच आपण आणलेला प्रसाद द्यायचा आहे, समोर कोणीही घ्यायचं नाही. त्याचबरोबर श्री रणवरे साहेब आणि पटगर साहेब यांनी सुद्धा परमपूज्य महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी व्यासपीठावरती यायचे. माननीय अबडी साहेब, रणवरे साहेब आणि पटगर साहेब यांनी यायचे. त्याचबरोबर काळेल नाना श्रीपूर, पांडुरंग ज्ञानोबा माळी जळोली, तात्यासाहेब प्रल्हाद पवार, आबा लोंढे भेंबळे, गणपत मस्के भेंबळे, शंकर भोसले, मेळापूर उंबरे, बाळासाहेब यादव बोरगाव, सोमनाथ देवकर.